स्वातंत्र्यपूर्व काळात एका मुस्लिम व्यक्तीच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान ढोलताशे बंद करण्यात आले होते. 1921 पुण्यातील फडतरे चौकात घडलेला हा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख, आपण पाहताय सकाळ डिजिटल. देशभरात दरवर्षी गणेशोत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येकजण आपल्या लाडक्या गणरायाची वर्षभरापासूनच आतुरतेने वाट पाहत असतो, कारण गणेशोत्सव हा सांस्कृतिक दर्शन घडविणारा सण आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, एकेकाळी हिंदू आणि मुस्लिम गणेशोत्सव आणि मोहरम हा सण एकत्र साजरा करायचे. 1920 ते 1939 या कालखंडात गणेशोत्सव आणि मोहरमच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा जागर घडून राष्ट्रीय सलोख्याचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय मेळ्यांनी गीत, संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलांद्वारे सामाजिक जागृतीची जोपासना केली. 1920 1 ऑगस्टला टिळकांचा मृत्यू झाला. हे गणेशोत्सवाचे न भरून येण्यासारखे नुकसानच होते, कारण याच धर्तीवर 1893 त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले होते. समाज सुधारणा, राष्ट्रीय ऐक्य आणि देशप्रेम यासाठी त्यांनी या उत्सवाचा पुरेपूर वापर करून घेतला होता. त्यावेळी ब्रिटिशांनी वेगवेगळ्या प्रकारे उत्सवात खिळ घालण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र लोकांना लोकमान्याची उत्सवाप्रती विचारसरणी कळाली होती, त्यामुळे अनेक जण यावर ठाम राहिले. त्यामुळे ब्रिटिशांनी या उत्सवापासून दोन हात लांबच राहणे पसंत केले. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजात वाद्यावरून तेढ निर्माण झाला आणि मोठी दंगलही झाली. मात्र पुढच्या 3 याचे उलट परिणाम पाहावयास मिळाले, कारण या 3 गणेशोत्सव आणि मोहरम हा सण एकच वेळी आले होते. 1920 गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी एक महत्वाची बैठक देखील पार पडली. यात आप्पासाहेब गद्रे, राजेसाहेब परांजपे, काशीनाथ ठकुजी जाधव, कृष्णाजी ज्ञानबा कवडेशास्त्री, गुलाम दस्तगीर, अहमद फिदा हुसेन बोहरी, नवाब अली, अब्दुल अली यांचा समावेश होता. गणेशोत्सव आणि मोहरम यांचे नियमन करून हे दोन्ही उत्सव व्यवस्थितपणे पार पाडावे यासाठी नची केळकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि याची जबाबदारी या समितीकडे देण्यात आली. याच वर्षी याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला, कारण हिंदूंनी मेळ्याचे कार्यक्रम तंबूतापुढे केले तर मुस्लिमांनी मेळे बसून गणपती पुढे आणली. मोहरम आणि गणेशोत्सव या दोन्ही मिरवणुकीत दोन्ही समाज ऐक्य पाहायला मिळाले. 1921 गणेशोत्सवाची मिरवणूक पुण्यातील फडतरे चौकात आली, तेव्हा मौलाना शौकत अली यांना अटक झाल्याची बातमी समोर आली. याचा निषेध म्हणून ढोल ताशे बंद करण्यात आले व मुकुट्याने मिरवणूक पार पाडण्यात आली. यात नियामक समितीचे सदस्य अब्दुल यांचे परिणामकारक भाषण झाले. परदेशी कपड्यावर बहिष्कार व मद्यमापन निषेध हे सर्वांनी अंगीकारले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे 1928 भाद्रपद महिना अधिक चालला होता, त्यामुळे गणपती कधी बसवायचे, जुन्या पंचांगाप्रमाणे बसवायचे की नव्या टिळक पंचांगांप्रमाणे यावरून पुन्हा वाद सुरू झाला. नवीन पंचांगांप्रमाणे बसवलेल्या गणपतीची मिरवणूक 29 ऑगस्टला निघाली, कारण टिळक पंचांग व अधिक मास यानुसार त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. यात 21 गणपती सहभागी झाले होते. त्यानंतर कालांतराने गणपतीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आणि ती आज तागत भक्तिभावाने सुरू आहे. ही होती गणेशोत्सव आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची रंजक स्टोरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच किस्से आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सगळा फॉलो करा. धन्यवाद.